नमस्कार, मी अमरीन खान, एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. हिंदू जनगर्जना मोर्चा प्रकरणी आमदार अबू असीम आझमी यांच्या संतप्त प्रतिक्रिया. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, तातडीने पंचनामे करण्याचे दिले निर्देश. आता सविस्तर बातम्या. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी आज जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी करून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पांडे यांनी अधिकाऱ्यांना दिले. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी आज जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी करून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पांडे यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारी, मोसंबी, डाळिंब तसेच भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी मंगळवारी पळशी रामनगर तालुका कन्नड या भागाचा दौरा केला. त्यांनी अन्य काही भागात जाऊन पिकाची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तहसीलदार, अप्पल तहसीलदार यांच्यासह जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शहर युथ काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराच्या औरंगाबाद नावाला समर्थन देण्यासाठी भरण्यात आलेले अर्ज एकत्र करून विभागीय आयुक्त कार्यालय येथे जमा करण्यात आले. युथ काँग्रेसच्या वतीने एडियन सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली. जयसिंगपुरा, बेगमपुरा, भटुकपुरा, रेमशा कॉलनी, ऐसे हमारे पूरे इलाके से हमने ऑब्जेक्शन जो फॉर्म है आज हम यहाँ सबमिट करने आए. 3 दिन से लगातार हम सबमिट कर रहे हैं. आज हमने आज की डेट में 900 फॉर्म सबमिट कर रहे हैं. शहर कांग्रेस कमेटी की तरफ, शहर यूथ कांग्रेस कमेटी की तरफ से हमारी यूथ कांग्रेस. और कितने यार आज कितने ऑब्जेक्शन फॉर्म जमा कर सकते हैं अभी? इंशाल्लाह हम और 27 तारीख तक हमारा ऐसा टारगेट है और 3-4 हज़ार फॉर्म हम हमारी यूथ कांग्रेस की तरफ से सबमिट करेंगे. हमने अभी तक 4-4.5 हज़ार के करीब सबमिट करे है. इसकी ओसी है हमारे पास में और 3-4 हज़ार हम सबमिट करेंगे. इंशाल्लाह 10 हज़ार का टारगेट है हमारा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये सफाई कामगारांच्या पाल्यांना लाडपागे समितीच्या अहवालानुसार सेवेत रुजू करून घ्यावे अशी मागणी राष्ट्रीय मजूर काँग्रेसचे शहर अध्यक्ष इकबाल सिंग गिल यांनी केली. काल इंटकतर्फे शिष्टमंडळाला माननीय डॉक्टर संजय राठोड साहेब डीन यांना आम्ही भेटून त्यांना निवेदन देण्यात आले आहे की जेव्हा आता नवीन GR निघालेले आहे त्याप्रमाणे जे जे आपल्या नोकरीसाठी हकदार आहेत त्यांना त्या ठिकाणी नोकरी देण्यात यावी. ज्यांनी ज्यांनी ॲप्लिकेशन दिलेली आहे नवीनप्रमाणे पुष्कळसे जे रिटायर झालेले लोक आहे त्यांचे मुलं, त्यांचे नातेवाईक सगळे लोक रिकामे फिरत आहेत. आता ह्या नवीन GR प्रमाणे जे जे ह्याच्यामध्ये फिट होतात त्यांना त्या ठिकाणी ऑर्डर देण्याची आपण तसदी घ्यावी अशी आम्ही त्यांना निवेदन केलेले आहे. त्यांनीही सांगितलेलं आहे की मी सगळं काही पाहून घेणार आहे आणि जितकं होईल तितकं मी सगळ्यांना मदत करून त्यांना अपॉइंटमेंट देण्याची आम्ही तसदी घेऊ. जर ह्याच्या आमच्या मागणं मान्य झालं किंवा काय त्याच्यामध्ये काय गडबडी झाली तर आम्ही मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या गेटच्या बाहेर आम्ही उपोषणाला बसू किंवा निदर्शने करू. कारण हे मेडिकल घाटी हॉस्पिटल हा सायलेंट झोन असून ह्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा शोर किंवा शराबा होता कामा नये. म्हणून आम्ही जर आम्हाला काय हेजिटेशन करायची नौबत आली तर आम्ही परिसराच्या बाहेर गेटवर आम्ही त्याची निदर्शने करू किंवा उपोषणाला बसू. जे काय आम्हाला करायचं आहे ते आम्ही
या मेडिकल कॉलेज परिसराच्या बाहेर करू। जुनी पेन्शन योजनेच्या संपाबाबत सरकारकडून झालेल्या निर्णयाबाबत लेखी स्वरूपात माहिती प्राप्त झाली नसल्यामुळे आणि जुन्या पेन्शन योजनेचा ठोस निर्णय घेण्यात आला नसल्याने कास्ट्राइब कर्मचारी महासंघाच्या वतीने काया फिती लावून काम करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विलास जगताप यांनी एडियन्सवर बोलताना दिली। माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी वरिष्ठांसोबतच्या मीटिंग घेतल्या, त्या मीटिंगमध्ये कोणतंही लेखी आश्वासन देण्यात आलेलं नाही आहे। त्यामुळे कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघ हा घेतलेल्या निर्णयावर काय निर्णय झाला हे नाही माहिती, पण आम्हाला जो निर्णय हवा होता तो निर्णय हवा असा पाहिजे होता की ज्या ज्यामुळे आमची 2005 नंतरची जी पेन्शन आहे नवीन पेन्शन ती लागू न करता आम्हाला जुनी पेन्शन हवी होती, आणि तसा कोणताही निकाल न झाल्यामुळे कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघाचे सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आणि रुग्णालयातील आणि कॅन्सर रुग्णालयातील तसेच SSB मध्ये सगळे कर्मचाऱ्यांनी असं ठरवलेलं आहे की जोपर्यंत शासन 3 महिन्याचा शासनाने टाईम दिला आहे असं ऐकण्यात येत आहे, अशी काही आमच्याकडं लेखी नाही आहे। परंतु आम्ही जे ऐकलं तिकडनं की बाबा लेखी आश्वासन दिलं आहे म्हणून, परंतु आमच्यापर्यंत नाही आहे। तोपर्यंत आम्ही असा विचार केला आहे की कास्ट्राइब कर्मचाऱ्याचे कर्मचारी कल्याण महासंघाचे सर्वच कर्मचारी वर्ग 3 कर्मचारी म्हणजे लिपिक सोशल वर्कर समाजसेवक ह्या सगळ्यांना हे सगळे काळी फीत लावून काम करणार आहे। उद्यापासून आम्ही सगळे काळी फीत लावून 3 महिने शासनाचा निषेध म्हणून 3 महिने काळी फीत लावून काम करणार आहोत। विविध मागण्यांसाठी आज सकाळी महाराष्ट्र व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या वतीने जोरदार निदर्शने आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले। त्यांच्या मागण्यांबाबत एडियन्सवर बोलताना अधिक माहिती देण्यात आली। राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने 17 मार्च 2023 रोजी जो केंद्रीय कामगार संहिता महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, त्याची अंमलबजावणीचे जो निर्णय घेतलेला आहे, त्याचा विरोध करण्यासाठी त्याचा निषेध करण्यासाठी आजचं हे आंदोलन आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं आहे। या आंदोलनामध्ये आज आम्ही पूर्ण कलेक्टरांना माननीय मुख्यमंत्र्यांना द्यायचं निवेदन त्यांच्या मार्फत पाठवणार आहोत। तसंच आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे की राज्य सरकारने कामगार संहितांबद्दल या राज्यातल्या सर्व प्रमुख कामगार संघटनाबरोबर चर्चा घेऊन निर्णय घ्यावा। त्यातल्या ज्या अन्यायकारक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं कामगारांच्या गुलामगिरीमध्ये पिळवणुकीमध्ये वाढ होणार आहे आणि पूर्णपणे छळवणूक होणार आहे, त्या मागं घेतल्या गेल्या पाहिजेत। त्याचप्रमाणे या राज्य सरकारने कामगार न्यायालय औद्योगिक न्यायालयामधील न्यायाधीशांच्या व कर्मचाऱ्यांच्या जागा पूर्ण भरल्या पाहिजेत आणि कामगार खात्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जागा भरल्या पाहिजे आणि केंद्र राज्य सरकारने जे सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण आणलेलं आहे ते रद्द केलं पाहिजे। ह्या आमच्या आजच्या या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत। सरकारने जर याच्यावर निर्णय घेतला नाही, त्वरित आम्हाला चर्चेला बोलवलं नाही, तर आम्ही याच्यामध्ये पूर्ण बाकीचे इतर सर्व संघटनांचे आम्ही संधान साधू आहोत आणि लवकरच राज्य संयुक्त कामगार कर्मचारी कृती समितीची बैठक घेऊन आम्ही पुढील संपाचा कॉल या महाराष्ट्रातले सर्व कामगार कर्मचारी जाणार आहोत। विधानसभेत काही प्रश्न उचलण्याचा प्रयत्न आहे का? विधानसभेमध्ये प्रश्न उचलण्यासाठी आम्ही विरोधी पक्षनेते विरोधी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तसेच इतर आमदारांना सुद्धा आम्ही संपर्क मोहीम चालू केलेली आहे। त्या संदर्भामध्ये औरंगाबादमध्ये आम्ही कालच आमदार प्रदीप जायस्वाल यांना भेटलेलो आहोत, आमदार शिरसाट आमदार अंबादास दानवे यांना पण आम्ही भेटलेलो आहोत। त्याचप्रमाणे जळगावमध्ये आमचे सहकारी गुलाबराव पाटील जे मंत्री आहेत तसेच मालेगावमध्ये दादासाहेब भुसे जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनासुद्धा आमचे शिष्टमंडळ भेटलेले आहेत, त्यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक लावू असं म्हणून सांगितलेलं आहे। तरी पण ह्या सरकारचं हे कामगार विरोधी जे धोरण पुढं येतं आहे, चेहरा जो पुढं येतो आहे आणि केंद्र सरकारची जे रिओढायचा जे प्रयत्न करत आहे आणि केंद्र सरकारसुद्धा राज्य सरकारच्या नथीतून जो तीर मारायचा प्रयत्न करत आहे, जी कामगार विरोधी भूमिका घेते, त्याचा आम्ही स्पष्ट शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो। इन्कलाब जिंदाबाद। बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN। काय ग, कसं झालं मुलीचं ऑपरेशन? काही त्रास तर नाही झाला ना तिला? नाही ग, अजिबात त्रास झाला नाही बघ। अगं, आमच्या जवळच्या शासकीय रुग्णालयात तिला ऍडमिट केलं, अगदी व्यवस्थित ऑपरेशन झालं, तेही वेळेत। खासगी रुग्णालयात गेले असते ना तर 1 लाख रुपये खर्च झाला असता। सरकारच्या आपल्यासाठीच्या अनेक योजना आहेत,
त्यातूनच माझ्या मुलीचं अगदी मोफत ऑपरेशन झालं बघ. खरंय, सरकारच्या सामान्य लोकांसाठीच्या अनेक आरोग्य योजना आहेत, म्हणूनच तर आता उपचाराच्या खर्चाची भीती वाटत नाही बघ. अगदी खरंय बघ. निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान. मस्त मास्क पहना रे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपके ऊपर. लेना सर. सर 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 ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. हिंदू जनजागरण मोर्चाच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार अबू असीम आजमी यांनी पत्रकार परिषदेत केलाय. इसी वजह से 19 मार्च 2023 को हिंदू जनजागरण मोर्चा बगैर पुलिस की परमिशन के, इन्होंने कल की बात है, ऐसे तो रोज हो रहा है, अभी कल की ताजा बात है कि इन्होंने कल जो है औरंगाबाद में मीटिंग किया. कोई एफआईआर नहीं इनके खिलाफ, कोई कार्रवाई इनके खिलाफ नहीं. सुरेश चौहान कहता है कि बीवी के मकबरे के नीचे भी मंदिर है, यानी वो भी चौधरी हम तोड़ देंगे उसको, हम उसके नीचे मंदिर है, बीवी का मकबरे हर जगह बना हुआ है. औरंगजेब की कब्र के नीचे कुछ नहीं है, नहीं है. औरंगजेब की मजार पर सिर्फ वो लोग जाए जिनको पेशाब करना है. ये बातें हैं, इस तरह की बातें की जाएंगी और सरकार चुपचाप बैठी रहेगी. औरंगाबाद जिले अभी सिर्फ नाम बदला है, अब हम यहाँ का चरित्र बदल देंगे. जिस दुकान पर भी औरंगाबाद लिखा रहेगा, औरंगजेब के पिल्लों को हम खरीद ही नहीं करेंगे और उनको हम आर्थिक बहिष्कार भी करेंगे. अगर मुस्लिम लड़की से हिंदू लड़के शादी करने के पहले 3 तलाक कुछ सुनने नहीं मिलेगा, 3 सौतन नहीं आएंगी, बच्चे पैदा करने की मशीन नहीं बनना पड़ेगा, हिंदू मर्दों की सुरक्षा मिलेगी, बुरका नहीं पहनना पड़ेगा, मस्जिद में दिन में 5 बार अजान देने वाले मुल्लाओं को भी माफ कर रहे हैं, इस तरह के कितने भाषण और उसके ऊपर कोई रोक नहीं लग रही है. ये मतलब अंधेरे नंगे चौपट ना जा. अरे तुम तो छत्रपति शिवाजी महाराज के पैर के धूल के बराबर भी तुम लोग नहीं हो. सर महाराज ने तो खुद जो है उसके लिए मकबरों के लिए पैसे दिए थे, 700-700 एकड़ जमीने दी थी. हिंदू राष्ट्र बनाएंगे संविधान के खिलाफ बात है. अगर पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या सीनी कहती है कि इसको इस्लामिक मुल्क बनाएंगे तो फिर बैठ लगा आपसे जेल भेज दिए गए. लेकिन ये खुलेआम कह रहे हैं इसको हिंदू राष्ट्र बनाएंगे, ये भी संविधान के खिलाफ है, तो उन पर क्यों नहीं बैठ लगता? देश सेकुलर है. डॉक्टर भीमराव अंबेडकर साहब के कानून ने हमें इजाजत दिया है. महावितरणच्या पथकास शिविगाळ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून बारापुल्ला गेट परिसरात थकबाकीदारांची पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. वीज बिल वसुलीस गेलेल्या महावितरणच्या पथकास शिविगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीज बिल थकबाकी वसुली करण्यासाठी महावितरणची मोहीम सुरू आहे. बिल न भरणाऱ्यांचा वीज पुरवठा या मोहिमेत खंडित केला जात आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास महावितरणच्या पॉवर हाऊस उपविभागाचे कर्मचारी बारापुल्ला गेट परिसर येथे वसुलीसाठी गेले असता थकबाकीमुळे त्यांनी आरोपी विजेंद्र सोनोने याचा वीज पुरवठा खंडित केला. यामुळे आरोपी विजेंद्र सोनोनेसह त्याच्या आईवडिलांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिविगाळ करत शासकीय कामात अडथळा आणला. बाह्य स्त्रोत कंत्राटी कर्मचारी शेख नवाब यांच्या फिर्यादीवरून आरोपी विजेंद्र सोनोने व त्याचे आईवडील अशा तिघांवर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धामध्ये खुलताबाद तालुक्यातील मौजे गोळेगावांच्या चित्रा नक्षत्र महिला शेतकरी गटाने राज्यातून द्वितीय क्रमांक मिळवला, तर नव्या सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत सहभागाच्या प्रक्रियेची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पाणी फाउंडेशनचं सहकार्य असं झालं की त्यांनी पहिली गोष्ट, पाणी फाउंडेशन ही योजना नाही आहे, ही चळवळ उभी करते गावकऱ्यांमध्ये, आणि त्या चळवळ उभी करताना त्यांनी ते खूप बारीक सारीक अभ्यास करून आणि त्याकरता आवश्यक असणारी सगळी टीम निर्माण करून ती चळवळ उभी होते आणि ती लोकांपर्यंत जाऊन लोकांना सामाजिक भान त्यांचं जागं करणं, त्यांना टेक्निकल नॉलेज देणं आणि टेक्निकल नॉलेज हे योग्य व्यक्तींकडनं देणं. आता या फार्मर कपमध्येच वेगवेगळ्या कृषी विद्यापीठातील विद्यापीठातील शास्त्रज्ञ हे
दररोज वेगवेगळ्या पिकाची शेतीशाळा घेत होते आणि प्रत्येक 39 तालुक्यातले शेतकरी त्या शेतीशाळा अटेंड करून आपल्या शेतीमध्ये योग्य पद्धतीत शेती करत होते. कारण त्यांना आतापर्यंत फक्त बाजूचा शेतकरी कसा करतोय तशी शेती करायची सवय होती किंवा दुकानदार सांगतो त्या पद्धतीत खत आणि फवारण्या करण्याची सवय होती. पण पहिल्यांदा जे शेतकरी गट या फार्मर कपमध्ये सहभागी झाले पहिल्यांदा हे वर्ष असं आहे की ज्यांनी शास्त्रज्ञांचं ऐकून शेती केली आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेतलं. नाही, कोरोनाच्या कालावधीमध्ये आम्ही वृक्षारोपणाची कामं केले सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून आणि वृक्षारोपणाकरता डोंगरामध्ये आम्हाला काम करावं लागायचं आणि डोंगरामध्ये सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी काम केल्यामुळे आम्हाला त्या कारण त्याला वृक्ष फक्त लावलेच नाही तर वृक्षाचं संवर्धन देखील केलं. आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस गट स्थापन केला त्यावेळेस गटाचं आम्हाला काही माहिती नव्हतं आणि कापूस उत्पन्न हे यासाठी निवडलं कारण की जास्त क्षेत्र कापसाचंच आपल्याकडे घेतात कापूस उत्पन्न जास्त घेतात आणि विशेष म्हणजे मागच्या वर्षी जे कापसावरती जी बोंड आळी आली होती त्यावरती खूप फवारणी वगैरे करून देखील त्यावरती आळा आला नव्हता त्यामुळे कापूस उत्पन्न ज्यावेळेस गट स्थापन केलं त्यावेळेस निवडलं. त्यानंतर गट स्थापन झाल्याच्या नंतर हळूहळू आम्ही त्याचं ज्ञान घेतलं ट्रेनिंग घेतलं ट्रेनिंग आम्ही तिकडे जाऊन घेतलं नव्हतं तर आमच्या गावामध्ये सरांनी येऊन ट्रेनिंग पण दिलं होतं. ट्रेनिंग घेतल्याच्या नंतर ज्या एसओपी निवडल्या ते एसओपीची आम्ही अंमलबजावणी केली आणि एसओपीची निवड केल्यानंतर ज्या शेतीशाळा व्हायच्या त्या शेतीशाळेतून जे ज्ञान मिळालं त्यातून देखील आम्हाला खूप काही असं शिकायला मिळालं की जे दुकानदाराला विचारायचो आम्ही फवारणी वगैरे करायला औषधी वगैरे तर आम्हाला रासायनिक औषधीचं तर खूप म्हणजे गरजच पडली नाही आणि जे लिंबुळी आहार दशपर्णी आहार याचा किती फायदा होतो बायोमिक्स आणि माती परीक्षण सगळ्यात अगोदर म्हणजे विशेष म्हणजे आपले मातीचं आरोग्य कसं आहे हे सगळं मेन आहे ते कळालं आपल्याला तरच आपल्याला त्यावरती पुढं जसं आपलं आरोग्य कसं आहे डॉक्टर चेक करतात मग त्यावरतीच ते ट्रीटमेंट करतात त्यानुसारच जमिनीचं देखील तसंच आहे. शहरातील औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना कारखानदारांकडून होणाऱ्या समस्यांबाबत माहिती अखिल भारतीय कामगार सेनेच्या उपाध्यक्ष आशा अरुण गौरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्राची परिस्थिती मुंबईचीच महाराष्ट्राची शेतकरी असो तरुण वर्ग असो काय चाललं त्यांच्यासाठी काय नाही त्यांच्यासाठी काय उज्ज्वल भविष्य आहे याच्यासाठी मला मी कधी अशी वाहवा कधी मला कोणता पक्ष आला गेला आम्ही वाहवा करू शकत नाही. जोपर्यंत आपल्या महाराष्ट्रातली जनता सुखी नाही आहे तोपर्यंत कसा करतो पक्ष वाढवण्यासाठी आमची पहिल्यापासून तळमळ आहे मेहनत आहे तुम्हाला चांगली माहिती असेल. 96 ऑल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोक गेले कुणी संपवली कुणी त्याला तोडातोड केली मग ही लोक अशीच कारण आता बी मी कुठे कुठे जाते सभा घेते तिथे बी हे लोक हे करतात मग करायचं काय खऱ्याला कधीच पुढे येऊन देणार नाही का यालाच एकदम हे व्हायचं पैसा किती बी आहे तरी त्यांना कमी पडत नाही फक्त गरीब गरीबच राहावा मोठे होऊ नये त्यांची बी काय काही का नाही त्यांचा विचार कोण करणार जगात. जो खरं तर हे दोन्ही बी काम होते एक तर पक्षाच्या बाबतीत उस्मानाबादच्या शाखा झाल्या आणि हफीज झालं आणि मेळावं वगैरे आणि हे संभाजीनगरमध्ये येण्याचा हा दृष्टिकोन त्या लोकांची जे आमचे युनियन आहे ते युनियनला पगार वाढणं आहे डबल काम करून घेतात आणि त्यांच्याकडे कामगाराकडे दुर्लक्ष आहे तर त्याच्यासाठी हा हे केला आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी पुढे जाऊन त्यांचा हक्क आम्ही त्यांना त्यांचा हक्काचा काम पगार आम्ही मिळवून देऊ आणि याच्यासाठी आम्ही काय बी करू जसं आम्हाला कायद्याने पुढे जाता येईल त्याच्याने आम्ही करत राहू आमची तर बघा कायद्याला धरून आणि जनतेचा समाजाच्या हक्कासाठी हे आमचं पहिल्यापासून हा ध्येय आहे त्यासाठी आम्ही करत राहणार पुढे. कॉस्मो फाउंडेशनच्या प्रयत्नांमध्ये जागतिक चिमणी दिन अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. ग्रामीण भागातील मुलांना या दिवसाचे महत्व आणि चिमण्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याची गरज अधिक चांगल्या प्रकारे समजली. कॉस्मो फर्स्टची CSR शाखा कॉस्मो फाउंडेशनतर्फे गंगापूर तालुक्यातील 11 ग्रामीण सरकारी शाळांमध्ये जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांसमवेत पॅरो मॉनिटरिंग उपक्रम पक्ष्यांच्या विविध प्रजातींवर कार्यशाळा व सादरीकरण चिमण्यांना आकर्षित करण्यासाठी व त्यांना खाद्य पुरवण्यासाठी शालेय परिसरातील देशी वनस्पतींची माहिती विद्यार्थ्यांना करून देणे अशा उपक्रमांचा समावेश होता. फाउंडेशनने त्यांच्या
डीजी पाठशाळा कार्यक्रमाद्वारे 50 अधिक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये माहिती आणि संसाधने सामायिक करून 1600 अधिक शालेय विद्यार्थ्यांपर्यंत माहिती आणि संसाधने सामायिक करून जागतिक चिमणी दिनाचे महत्व पटवून दिले. या मोहिमेच्या माध्यमातून फाउंडेशनने जागतिक चिमणी दिन आणि चिमण्यांच्या संरक्षणाचे महत्व याविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. पुढील पिढीला चिमण्यांचे महत्व आणि त्यांना भेडसावणाऱ्या धोक्यांविषयी माहिती देणे गरजेचे आहे. जागतिक चिमणी दिन मुलांसोबत साजरा करून आपण त्यांच्या मनात या पक्ष्यांविषयी प्रेम आणि कौतुक निर्माण करू शकू आणि भावी पिढ्यांसाठी त्यांचे संरक्षण करण्यास मदत करू शकू अशी आम्हाला आशा आहे, असे मत यावेळी फाउंडेशनचे बालमित्र म्हणून कार्य करणाऱ्या शिक्षकांनी व्यक्त केले. फाउंडेशन 11 ग्रामीण सरकारी शाळांमध्ये विविध शैक्षणिक कार्यक्रमांवर काम करत आहे आणि या पक्ष्यांना भेडसावणारे या समस्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक चिमणी दिन साजरा करत राहण्याची अपेक्षा आहे. जागतिक चिमणी दिनानिमित्त औरंगाबादमधील 11 ग्रामीण सरकारी शाळांमध्ये कॉस्मो फाउंडेशनद्वारे शिक्षण, सशक्तीकरण व पर्यावरण या विषयांमध्ये सुरू असलेले कार्य आणि गावातील मुलांना पर्यावरण संवर्धनाचे महत्व पटवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यात आली. गुड मॉर्निंग, मी ऋतुजा खोमणे, वर्ग 7वी शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिकठाण. आज जागतिक चिमणी दिवस. कॉस्मो फाउंडेशनच्या माध्यमातून आम्हाला जागतिक चिमणी दिवसाचे महत्त्व समजले. मॅडमनी आम्हाला जागतिक चिमणी दिवसाचे महत्त्व सांगितले व त्यांचे जतन करण्याचे उपाय सांगितले. त्याचप्रमाणे आम्ही झाडावर चिमण्यांना खाण्यासाठी व पाणी पिण्यासाठी ठेवले. तसेच आम्ही घरी पण तोच प्रकारे उपाय केला. थँक्यू कॉस्मो फाउंडेशन. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. हिंदू जनगर्जना मोर्चा प्रकरणी आमदार अबू असीम आझमी यांच्या संतप्त प्रतिक्रिया. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, तातडीने पंचनामे करण्याचे दिले निर्देश. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा एडियन, औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र.